हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 29वां श्लोक नंबर 24। आत्मनस्य परस्यापि यकरोति अंतरोधरं तस्य भिन्नदृशो मृत्युर् विदधे भयं उल्बणम्। तर भक्तिमय सेवेचे कपिल कृत विवेचन हे चाललेलं आहे। टोटल ओव्हरऑल भक्तियोग काय, ज्ञान योग, अष्टांग योग याबाबत फायनल मत देत होते ते। तर भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडाही भेदभाव वा पक्षपात करतात त्यामध्ये मी भगवंत काय म्हणतात, मृत्यूच्या अग्नीप्रमाणे भय निर्माण करतो त्यांच्या मनात। कारण बघतो काय, समभाव बोलत नाही, पक्षपात बघतो। आपण बघतो सर्व जे 84 लक्ष युनी आहे सगळ्यांमध्ये शारीरिक भेद आहे, पण त्या आधारावर सरून समजा आपण एकमेकांना बघितलं तर आपोआपच काय होईल, वैर निर्माण। पण प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये स्थित आत्मा हा सर्वान आहे हे समजा बघितलं तर कोणाही प्रति भय निर्माण होणार नाही। ओके, भय का नाही म्हणत, कारण आपण बघतो त्याचं एक्सटर्नल बाह्य स्वरूप बघून व्यक्ती त्याचं जे अशाश्वत स्वरूप आहे त्याला त्याचं शाश्वत स्वरूप समजतो। म्हणून भगवान म्हणतात की त्याच्या हृदयातली भय निर्माण करतो। अथवाम सर्व भूतेषु भूतात्मानं कृतालयं अर्हये दानमान्याभ्याम मैत्र्याभिन्नेन चक्षुषा। म्हणून उदार हस्ते भेट देऊन म्हणजे दान देऊन आणि मान सन्मान देऊन मैत्रीपूर्ण व्यवहाराने आणि सर्वांकडे समभावाने पाहून मनुष्याने माझी पूजा करावी। जो मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, तर परमात्मा सर्वस्त अवस्थित आहे की हा दृष्टिकोन जर धरला तर व्यक्ती कधीही भयभीत होणार नाही। आणि इथे दोन गोष्टी आल्या, मान आणि दान, दोन व्यवहार येतात, दान आणि मान। प्रॉपर तत्व लिहितात की कोणी व्यक्तीने असा चुकीचा भरून ठेवू नये की अरे कृष्णाला मी दान देतो, माझ्यावर अवलंबून आहे कुठलं मंदिर, कृष्ण षड ऐश्वर पूर्ण आहे। तर दान हे कोणाला दिलं जातं, जो व्यक्ती म्हणजे कमी आहे, म्हणत जातो तो धनाढ्य नाही आहे। भगवंतांकडे सर्व ऐश्वर आहे, षड ऐश्वर पूर्ण आहे समग्रस्य, त्यांना तुम्ही दान देऊ शकता। आणि मान हा कोणाला द्यायला पाहिजे, श्रेष्ठ व्यक्तीला द्यायला, आणि दान कनिष्ठ व्यक्तीला द्यायला। तर भगवंत हे कनिष्ठ नाही आहे, त्यामुळे त्यांना आपण दान देऊ शकत, पण ते सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना आपण मान द्यायला पाहिजे। बेसिकली का हा कन्सेप्ट काढतात भगवंत प्रभुपाद, कारण काही लोकांचे अंडरस्टँडिंग काय, दरिद्र नारायण एक कन्सेप्ट आहे, त्यावर भगवंत म्हणतात की भगवंत निर्धन नाही आहे की कोणाच्या दानावर अवलंबून राहते, काही चूक कोणी करू नये। तर भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहेत हे समजणाऱ्या व्यक्तीला काय म्हणू शकतो आपण, खरा पंडित माने। आणि दुसरं म्हणजे नुसतं हे पण नाही तर आत्मा आणि परमात्मा यामध्ये भेद जाणणारा पंडित। पंडित म्हणजे काय बघतो, तो सर्वांमध्ये परमात्मा स्थित आहे आणि सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे तो परमात्म्यापासून भिन्न आहे असा जो जाणतो त्याला म्हणतात पंडित। एक उदाहरण देतो की भगवंत आपल्या सर्व शक्तीनिशी वैकुंठात पण स्थित आहेत आणि इतर सर्व प्राण्यांमध्ये, इव्हन डुकरांमध्ये पण स्थित आहेत असं म्हणतात।
अंतर्यामी म्हणून आहे. म्हणून त्यांना असं समजू नये की अरे ते पण खालावलेले आहे, अरे या अशा हीन योनीमध्ये ते आले, असं नाही. ते दिव्य असतात कुठे, ते इथवन हीन योनीत असलेल्या जीवासोबत ते आलेले आहे, तरी ते त्यांचं दिव्यत्व सोडत नाही. हे समजायला पाहिजे. ते सदैव नारायणच असतात. जीवा श्रेष्ठा हि अजीवानां ततः प्राणभृत शुभे तः सच्चित्ता प्रवरात् ततश्चेन्द्रिय वृत्तयः. निर्जीव आता सेग्रिगेशन करतात की विविध जीवांमध्ये कोण कोण श्रेष्ठ आहे. अर्थात जीव भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहे, त्यापेक्षा तरी त्यापेक्षा विविध व्यक्ती कुठल्या कुठल्या श्रेष्ठ आहे. तर निर्जीव वस्तूपेक्षा अर्थातच काय, सजीव प्राणी श्रेष्ठ आहे. सजीवांपैकी जे प्राणी जीवन लक्षण प्रदर्शित करतात ते श्रेष्ठ आहे. आणि त्यांच्याहून श्रेष्ठ कोण आहे, ज्याची विकसित चेतना झालेली असे प्राणी, आणि ज्यांच्यामध्ये इंद्रिय संवेदना विकसित झालेली आहे ते त्याहूनही श्रेष्ठ आहे. ते विविध एक क्रमवार कोण कोण श्रेष्ठ ते बघतो. उदाहरण दिलेलं आहे की दान आणि मैत्रीपूर्ण व्यवहार हा सर्व व्यक्तींशी करावा, कारण सगळे आपल्या समानच आहेत, आपण आत्मसमान. पण तरी आपल्या वागण्यामध्ये भेद हवा असावा, कोणाला मान द्यावा कोणाला दान द्यावा हे आपल्याला समजलं पाहिजे. उदाहरण देतात की इवन वाघ जो आहे त्याच्यातही परमात्मा म्हणून भगवंत उपलब्ध आहे, उपस्थित आहे. तरी आपण वाघाशी म्हणून जाऊन मित्रत्व म्हणून गळाभेट आलंदीन देऊ का, नाही तसं देऊ शकत नाही. त्याला दान देऊ शकतो, इन द सेन्स आपल्याला हे समजलं पाहिजे. परत एक दुसरं उदाहरण देतात की तसं कलियुगामध्ये ही जी वैदिक संस्कृती सगळे विसरलेलं होतं की गायी पहिले आत्मदेव त्याच्या घरात म्हणजे कुंपणामध्ये आणि कुत्रे बाहेर राहायचे, कुत्रे बांधरे. आजकाल गायी बाहेर भटकत असतात आणि कुत्रे बांधरे घरात लोकांच्या गाद्यांवर असतात, घरांवर सगळीकडे फिरतात. तर हे सुसंस्कृत व्यक्तीचं लक्षण नाही आहे. तर कुत्रे बांधरे हे जे अशुद्ध जे योनी आहेत त्यांना ऍक्च्युली दान देऊनच फक्त घराबाहेर ठेवून त्यांना अन्न पुरवठा करणं हा व्यवहार असायला पाहिजे. यालाही समभाव म्हणू शकतो, कारण काय, श्रेणीनुसार आपण व्यवहार करावे, प्रत्येकाशी समभाव असेल पण व्यवहार निराळे कसे असू शकतात, विविध श्रेणीनुसार. ते कसे आता पुढे म्हणतात, तत्रापि स्पर्श वेदिध्य प्रवरारस वेदिना तेभ्यो गंधविद श्रेष्ठास ततः शब्दविदो वरा. इंद्रिय संवेदनाची क्षमता ज्यांमध्ये निर्माण झाली आहे अशा प्राण्यांमध्येही रुची संवेदना असणारे प्राणी केवळ स्पर्श संवेदना असणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर सर्वप्रथम स्पर्श झाला, नंतर रुची, आणि त्यांच्यापेक्षा गंध असणारे गंध संवेदन असणारे श्रेष्ठ आहे, आणि त्यापेक्षा श्रवण. तर स्पर्श रुची म्हणजे चव, गंध आणि श्रवण अशी असा क्रमवार आहे. प्रपद उदाहरण देत की जसं वृक्ष हे स्पर्श संवेदन आहे, काय ना वृक्षांना स्पर्श केलं तर काय काय टच वे नॉट असे वृक्ष आहे, टच केलं की लगेच ते, त्यापेक्षा पूर्ण वर्चड आहे जलचर, कारण त्यांची रुच चव झालेली आहे, सगळं खायला लागतं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर भ्रमर, त्यांची गंध संवेदना झालेली, आणि त्यापेक्षा ध्वनी संवेदनावाले सर्प. प्रभुपाद उदाहरण देतात की कशा प्रकारे हा साप जो आहे हा उदाहरण आपलं जे खाद्य कसा समजतो तो रात्री अंधारात फक्त आवाजाने पावसात फक्त बेडगा बेडूक आवाज होतो, काय म्हणून त्याला जर लगेच कळतं कुठल्या कुठे जायचं आपलं डिनर कुठे आहे, तर त्या ध्वनीनुसार तो जातो, त्यामुळे तो श्रेष्ठ आहे. पण अर्थात जो बेडूक आहे हा आपण याचं उदाहरण बघितलं उपदेशामध्ये, नुसता त्याचा ध्वनी निर्माण करू शकतो तो, त्याचा आवाज काढू शकणारे सुंदर जीवा असेल एखाद्याची सुंदर गात असेल, पण कृष्ण कथा नसेल का,
तर तो काय मृत्यूलाच आमंत्रण देतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे, क्रूर अशा मृत्यूशी त्या आवडीतून बाहेर निघण्यासाठी कृष्ण हरे कृष्ण महामंत्राचा आश्रय घेतला पाहिजे. रूप भेद विविधस्तत्र ततश्चो भयतो ततः तेषां बहुपदा श्रेष्ठा चतुष्पदा सतो द्विपद. त्यानंतर येत आहे शब्द संवेदना असणाऱ्या प्राण्यांपेक्षा जे विविध रूपां म्हणजे दोन रूपांमध्ये भेद जाणणारे ते प्राणी श्रेष्ठ आहे. त्यांना म्हटलंय कावळ्यांसाठी, कावळ्यांना लगेच कळतं कुठले दोन वेगवेगळे रूप आहे. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, जे वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही दबड्यांचे दात असणारे प्राणी, वेगवेगळे दात असतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, जे अनेक पाय असणारे म्हणजे ज्या बरेच आहेत अनेक पाय असणारे कोण आहेत, त्यावरून श्रेष्ठ कोण आहे, चतुष्पद प्राणी जे गाई हरण वगैरे जे काय सिंह वगैरे, कारण त्यापेक्षा कोण आहे, द्विपद म्हणजे मानव प्राणी. असे हे ग्रेडेशन आहेत सर्व जीवन. ततो वर्णांश चत्वारस तेषां ब्राह्मण उत्तम ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो वेदज्ञो हियर्थज्ञो अभ्यधिकस्ततः. मानव समाजामध्ये ज्या गुणकर्मानुसार विभाग पडले जातात तो समाज श्रेष्ठ आहे. आणि त्या समाजात ब्राह्मण म्हणून ओळखले जाणारे बुद्धिमान लोक श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांपैकी वेद अध्ययन केलेले श्रेष्ठ आहे. आणि वेद अध्ययन केलेल्यांपैकी जो वास्तविक वेदांचा उद्देश जाणतो तो उत्तम आहे. वर्णाश्रम वर्णाश्रमामध्ये ब्राह्मण, ब्राह्मणामध्ये वेद अध्ययन करणारा वेद अध्ययनामध्ये त्याचा उद्देश जाणतो तो उत्तम. अर्थ ज्ञान संशय छेत्ता ततश्रेयान स्वकर्म कृत मुक्त संगस्तो भूयान दोघा धर्म आत्मन. वेदांचा उद्देश जाणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा सर्व शंकांचे निराकरण करणारा व्यक्ती श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षाही ब्राह्मणी तत्वांचे काटेकोरपणे पालन करणारा श्रेष्ठ. सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला मनुष्य त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि या सर्वांपेक्षा शुद्ध भक्त श्रेष्ठ, कारण तो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भक्तिमय सेवा करण्यात रमलेला असतो. हा फेमस हे आहे ना, ब्राह्मण श्रेष्ठ की वैष्णव श्रेष्ठ, ठीक आहे. तर बेसिकली आपण म्हणतो की तोपर्यंत व्यक्ती हा ब्राह्मण म्हणजे सत्व स्तरावर आहे, शुद्ध सत्व म्हणजे वैष्णव, वैष्णवता म्हणजे काय, वैष्णव म्हणजे काय तो झालेला आहे, कुठल्याही अपेक्षेविना तो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. म्हणून तो याचा चार वर्णाचा परे जो बनवून झाला म्हणतो वैष्णव. तस्मान मय्यर पिता शेष क्रियार्थात्मा निरंतर मय्यर्पितात्मना पुंसो मयि संन्यस्त कर्मण. न पश्यामि परम भूतं अकर्तु समदर्शना. यास्तव ज्याला माझ्या व्यतिरिक्त इतर कशातच रस नाही आणि म्हणून त्याने अविरतपणे आपले संपूर्ण जीवन आपले सर्व कार्य आणि अगदी सर्वस्व मला अर्पण केले आहे, त्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. इव्हन भक्तिमय सेवा करणाऱ्यांमध्ये तो संपूर्ण म्हणजे त्याला म्हणतात सर्वात्मनाय शरणम शरण्य, पूर्णता त्याने अकर्तु म्हणजे स्वामित्वाची लेश मात्र ज्याला भावना नाही असा व्यक्ती जो पूर्णता मयी संन्यस्त कर्मण सर्व मला अर्पण करतो या मनस्थितीत राहतो तो सगळ्यात श्रेष्ठ. मनसेतानि भूतानि प्रणमेद बहुमानय ईश्वरो जीव कदया प्रविष्टो भगवान इति. असा परिपूर्ण भक्त प्रत्येक जीवमात्राला आदराने प्रणाम करतो. आपण बघतोय की कशा प्रकारे प्रत्येकाने सर्वांचा सर्वांना समभाव म्हणून बघणे, पण व्यवहार वेगवेगळे असावे. मग त्यात
सर्वात उत्तम प्राणी बघितला म्हणजे उत्तम जीव जो भक्तां जो भगवंतांना सर्वस्व अर्पण करतो त्याने कसा तो कसा व्यवहार करतो प्रत्येकाला आदराने प्रणाम करतो कारण त्याचा असा दृढ विश्वास असतो की स्वतः भगवंतांनी प्रत्येक जीवाच्या शरीरात परमात्मा या रूपाने प्रवेश केला. आपण ही चर्चा आधीच केली भक्ती योगस्य योगस्य मया मानवयुधिरितः ययोरेकतरेण्येव पुरुषः पुरुषं भजे. जो भक्त या प्रकारे भक्तिमय सेवा आणि योग मार्गाचे विज्ञान आचरणात आणतो तो त्याच्या केवळ भक्तिमय सेवेतने परम पुरुषाचे धाम प्राप्त करू शकतो. तर देवदूतीला काय प्रश्न होता की हा जीव जो आहे हा नॅचरली भौतिक जीवनामध्ये बसलेला आहे. ज्ञान असलं तरी त्याचं काय झालं इंद्रिय विषय दिसले की इंद्रिय विषयाने कडे तो आकर्षित होतो तर त्याचं काहीतरी मुक्ती होणार आहे का कधी हा प्रश्न होता. त्यावर उत्तर उत्तर चाललं तर भगवंत परत एकदा हे सांगतात की केवळ भक्तिमार्ग भक्तिमय सेवेनेच अशा प्रकारे तो पुरुष भगवंत भगवंतांचे धाम प्राप्त करू शकतो. त्यासाठी काय करतो तो सगळ्यांना आदराने प्रणाम करतो कारण त्याला माहित आहे सर्वत्र परमात्मा म्हणून भगवंत उपस्थित आहे. एतद् भगवतो रूपं ब्रह्मण परमात्मना परम प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितं. ज्याच्याकडे प्रत्येक जीवाने पोहोचलेच पाहिजे तो पुरुष म्हणजे भगवंतांचे नित्य रूप आहे. आता कन्क्लुजन देतात ते भगवंतच परमात्मा आणि ब्रह्म या रूपाने जाणले जातात तेच दिव्य प्रधान पुरुष आहेत आणि त्यांची सर्व कार्य आध्यात्मिक असतात आणि ते याच्यात प्रभत भगवद्गीतेतील श्लोक म्हणतात की अशा प्रकारे ते कशा प्रकारे दिव्य आहे की फक्त त्यांचे जन्म आणि कर्म दिव्य आहेत हे जाणणारा व्यक्ती महान बनतो. म्हणजे आपण फक्त आपल्या जीवनामध्ये काय करायचं जन्म कर्मचे मे जीवन एवं यो वेत्ती तत्व हा जो परफेक्ट विना कुठला संशय आपण जाणले की भगवंत यांचा जन्म या भौतिक जगामध्ये आणि त्यांचं कर्म हे दिव्य आहे तर भगवंतांना आपण फसू शकत नाही कारण आपण जे अनुभवतो ते त्यांना पहिल्यांदा माहित पडतो. ते इंटेन्शन जे आहे ते भगवंतांना आपलं माहित आहे ते कळालं जाऊ नये त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नाही म्हणून अशी ही भगवंताची अशा प्रकारे भगवंत दिव्य आहे. हा भक्ती मार्गाने एकमेव कार्य करायचं आपल्याला आपल्या मनापासून भगवंतांचं दिव्यत्व जाणणे सिंपल कार्य आहे पण किती कठीण आहे. एका प्रती एका दृष्टीकडून बघितलं काय करायचं फक्त कृष्ण एक व्यक्ती आहे जे दिव्य आहे त्यांचं जन्म आणि कार्य दिव्य हे फक्त जाण्यात आहे पण शरीर सोडल्यानंतर परत जन्म नाही किती कठीण मुश्किल आहे तेच कारण. त्यानंतर देवजीने विचारलेला प्रश्न जो काळ आहे जो या जीवाला या भौतिक जगाशी भौतिक जगामध्ये कर्षती इन द सेन्स या तीन गुणांमध्ये तो बद्ध करतोय आणि कालांतराने सर्व नष्ट करतोय त्याची लक्षणे सांगा. इथे सगळ्यात पॉवरफुल गुण आहे भौतिक जगात त्याच बोट चालतो म्हणजे बेसिकली म्हणजे त्याच शक्ती चालते ते म्हणजे काळ त्याची लक्षणे सांगतात आहे. 37 ते 45 हे लक्षण आहे की रूपभेदास्पदं दिव्यं काल इत्यभिधीयते भूतानां महदादीनां यतो भिन्नदृशां भयं. निरनिराळ्या भौतिक अभिव्यक्तींमध्ये ज्याच्यामुळे परिवर्तन घडते ते कालतत्व हेही भगवंताचेच एक रूप आहे. म्हणजे पहिलं लक्षण काय काल म्हणजे परिवर्तन सगळे म्हातारे होतील सगळे काहीच राहणार नाही. म्हणजे शेतामध्ये पीक पहिलं बीज रोपलं जातं
रोग त्यानंतर आय मीन मोठं होतं धान्य, त्यानंतर परत ते गायब होतं, आय मीन दिस इज वाळून जात, परत गायला लागतं. तर हे काय होतं हे परिवर्तन. प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये असं कोणी आहे की सनातन काळ राहिलेला आहे ते शक्य नाही. दॅट इज हे परिवर्तन. ते काल तत्व काय आहे तर भगवंताचं एक रूप आहे. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये काय, कालोस्मी, काल मी आहे, कालो अस्मी, मी जो नष्ट करायला लागलो, क्षय. ज्यांना कालतत्व आणि भगवान हे एकच आहेत हे याचे ज्ञान नसते त्यांना या काळाचा भय वाटत. काळ कसा वाढेल आपल्याला, कारण समजा एखाद्या व्यक्तीने एक लोक हे ठेवलं, त्याला बॉडीगार्ड ठेवला, त्याला हे माहित आहे की बॉडीगार्ड आपला ऍक्च्युअली तो आपल्या पित्यापेक्षा भिन्न असेल, त्याला भीती वाटेल, त्याला माहित अरे यांचा प्रतिनिधी येतो, त्याला भीती वाटणार तो मग त्याच्याकडे लक्ष ठेवायला ठेवलं समजा एका व्यक्तीला हे करायचं नाही ते करायचं, मग भय कधी वाटेल, जेव्हा त्याचं हित हे माझ्या पित्याचं हित यांचं एकच आहे, काय प्रोटेक्शन आहे माझं हे समजा माहित असलं तर त्याला भीती वाटणार नाही. ओके नाही तो एकदम बिल्ड करायचं. सिमिलरली काळ काय या भौतिक जगामध्ये भगवंतांनी स्वतःच विस्तार केलेला आहे हे जाणणारा व्यक्ती भयभीत होणार नाही काळाबद्दल. तो काय करतो, कालम प्रतीक्षम करेल, तो कधी काल वाचतो. तर आपला काल म्हणजे काय, तो मृत्यू म्हणजे परिवर्तन, म्हणजे लास्ट परिवर्तन काय, डेथ. म्हणून नारद मुनी काय म्हणतात आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये काय म्हणतात की मी अरे अशा प्रकारे भक्ती करत होतो, प्रवचन करतो आणि कालम प्रतीक्षम कधी काळ येतो आणि मी इथून माझं भौतिक अस्तित्व संपुष्ट करतो, संपुष्ट दाखवण्याची मी प्रतीक्षा करतो. आणि नंतर जे लक्षण आहे, योऽंत प्रविश्य भूतानी भूतेर अति अखिलाश्रया सविष्णया सविष्मा आख्यो अधियज्ञोसो कालः कलयताम प्रभु. तर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हे सर्व यज्ञांचे भोक्ता असून तेच कालतत्व आहे आणि सर्व प्रभूंचेही प्रभू आहे. जे अखिल आश्रय आहे प्रत्येकाच्या अंतर्गणात प्रवेश करतात ते प्रत्येकाच्या आश्रयस्थानात. यो अंत प्रविश्य भूतानी, सगळ्यांच्या शरीरात त्यांनी प्रवेश केलाय म्हणून ते सर्व म्हणजे प्रत्येकाचे आश्रयस्थान आहे. आणि कलयताम प्रभू म्हणजे प्रत्येकांचा आश्रय आहे. एका जीवाकडून दुसऱ्या जीवाच्या घडणाऱ्या विनाशासही तेच कारण आहे. चैतन्य चरितामृत मध्ये नोंद आहे की एकले ईश्वर कृष्ण आर सम प्रत्यय आणि जैसे नचाय तैसे करे नृत्य. ते ऍडिशनल अजून नुसतं आपलं हे नाही आहे की आपण सगळे नृत्य नाही आहे, पण जसे ते नाचवते तसं आपण नाचतो त्या प्रकारे आपली परिस्थिती. एक आपले श्रावण प्रभू म्हणतात की लोकांना प्रॉब्लेम नसतो, म्हणाले ईश्वर एकले एकले ईश्वर कृष्ण. तुम्ही म्हणा ठीक आहे घरी राहा तुमच्या, म्हणजे चांगला आहे तुमचा, तुम्ही वैकुंठात राहा आमच्या घरी मध्ये. दुसरं म्हणतात ते अरे आरा सर्व भृत्य तो प्रॉब्लेम होता, अरे मी काय केलं तुमचा नोकर त्याच्याकडे. पण काही लोक म्हणतात ठीक आहे नोकर तर नोकर म्हणजे आरा आम्ही भृत्य ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. पण नंतर म्हणता की जैसे कराय नृत्य तैसे करे नृत्य, म्हणजे अरे हेच लोकांना अजून जास्त म्हणजे आमची काय स्वातंत्र्य नाही काय. तर जो भौतिकवादी लोक व्यक्ती आहे याला आपल्या स्वातंत्र्याने ढवळाढवळ जोपर्यंत लोक करत नाही तोपर्यंत त्याला सगळ्यांची मैत्री असते. का इस्कॉन मध्ये लोक काय येत नाही, चार नियम अगदी सगळं चांगलं आहे ते, पण हे करू नका ते नको ते नका. पन्नास वर्ष झाली तरी आपलं
लोकांना नियम नको, बाकी सगळं ठीक आहे, सगळे करतील ते ऑल वेज फॉलो करतील. स्वातंत्र्य मला दादा सांगितलं तुम्ही काय कराल रोड कुठं हे करा ते कर, पण मग काय करतात ते कृष्णाशी नाही, तुम्ही कृष्णा आता धुतकारला की ठीक आहे मी तुम्हाला नमन करणार नाही, मग कुठे करणार ते नमन कालह काय तर समोर सगळ्यांना नतमस्तक व्हावंच लागलं शेवटी काल काल कृष्ण. म्हणून म्हणलं की एकले ईश्वर कृष्ण, बाकी तुम्ही पुढील प्रयत्न केला तरी नचास्य कश्चित दयितो न द्वेष्यो न च बांधव आविश्यत्य प्रमत्तोऽसौ प्रमत्तम जनमंतकृत. भगवंतांना कोणी प्रिय नाही आणि भगवंतांना कोणी शत्रू अथवा मित्र नाही, परंतु ज्यांना त्यांचे विस्मरण घडत नाही त्यांना ते प्रेरणा देतो आणि ज्यांना त्यांचे विस्मरण घडते त्यांचा ते विनाश करत. हे आपल्यावर आहे, जे यथावाम प्रबोधयन्ति ताम सदापि भगवंत म्हणतात की ज्ञान अपोहनम च, मी काय ज्ञान म्हणजे मी लोकांना ज्ञान पण देतो हृदयात राहून हृदय संज्ञे विष्णू मत्त स्मृती आणि ज्ञान अपोहन, माझ्यामध्ये लोकांना स्मृती आहे ज्ञान आहे आणि विस्मृती पण आहे, ते आपल्यावर आहे काय चूज करायचं. अरे मला कृष्णाची विस्मृती पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, आणि ज्यांना स्मरण करायचं त्यांना ते प्रेरणा देते भगवंतांचे स्मरण स्मरण करायचं आहे त्यांच्याकडे भगवंत खूप सुलभ व्यवस्था करत. हरिम विना ना श्रुती तरंती, भगवंतांच्या कृपेशिवाय आपण या भौतिक जन्म मृत्यू चक्रातून बाहेर पडू शकत नाही, किती आपण स्वतः प्रयत्न केले तरी नाही. आपण काय करतो आपल्याला आपल्या या साधनेने आपण भगवंतांची कृपा याचना करतोय, म्हणजे आपण स्वतःहून किती समजा केलं की खूप काटेकोरपणे सगळं केलं जप केला पावरफुल वाचन केलं प्रचार केला मोठे मोठे, हे आपल्याला कारणीभूत नाही भौतिक आध्यात्मिक जगात जाण्या, काय भगवंतांची कृपा असं कार्य करणे की जेणेकरून भगवंतांनी कृपा देणे. हरिं विना न श्रुतीं तरंती, दुनिया सुटका नाही तर ते कशामुळे भगवंत प्रसन्न होतील हे माहित नाही. तेच म्हणून शास्त्र वाच महाजनव येणे करतात करत राहा कधी होतील पण होतात. काय म्हणतात ते 100% तो आत्मना शरण शरण ते झाल्यानंतर कधी काय नाही, असं नाहीये की कधी झालेलं नाही आहे, भरपूर जण झाले. आपण नुसतं भागवतामध्ये बरेचसे उदाहरण आहे, फक्त काय करायचं प्रेरणा प्राप्त करायची त्यासाठी आपल्याला निवड करायची काय करायचंय विस्मरण की स्मरण. भगवंतांना कोणी शत्रू आणि मित्र नाही, पण जस जशी याचना असेल तसं तसं तो रिझल्ट मिळणार. यद भयाद वाती वातो यम यद सूर्यस्तपति यद भयाद यद भयाद वर्षते देवो भगणो भाती यद भयाद. त्यांच्या भयामुळे म्हणजे काल पॉवर ऑफ काल कालशक्ती काय त्याच्या भयानेच वारा वाहतो सूर्य प्रकाशतो आणि जलवृष्टी होते आणि नक्षत्र समुदाय तेजाने सर्व काही कालामुळे. यद वनस्पत योगिता लताश्च औषधी सह स्वे स्वे काले अभिगृणंती पुष्पाणी च फलानी च. आणि त्यांच्या भगवंतांच्या भयामुळे वृक्ष लता वेली औषधी वनस्पती आणि विविध ऋतूतील वनस्पती आपापल्या ऋतूंमध्ये फुलं आणि फळं देतात. तर काही काळास्तव आपण बघू की इव्हन आपला हिरण्य कश्यपूने हे हातात येत होत काय केलं होतं काय केलं होतं त्यांनी आपल्या सगळे ऋतू बदलले होते तेव्हा पाहिजे तेव्हा काळ, पण तोही काही काळ नाही राहू शकतो त्याच्या मागे पण काळ होता. आपण ते बघता झाले की काळ हा सगळ्यांमध्ये परिवर्तन आणेल, कोणीही ईश्वर बनू शकणार नाही,
ऐकलंय ईश्वरकडे. आपल्याला भासेल म्हणून म्हणतो ना आपण देवतांकडे, म्हणजे इतर सर्व जसं जे चमत्कार करतात, काय म्हणतात त्याला, जादूगर वगैरे, यांच्याकडे का आकर्षित होतात? कलियुगामध्ये हे फार होणार आहे. चमत्कार करणारे सगळे अवतार समजले जातात, ते स्वतः पोहोच करतात आणि लोक आकर्षित होतात. पण ऍक्च्युअली आपल्याला काय बघायचं आहे, शास्त्राचं बघायचं की कालावधी येतो त्याच्यानंतर तो राहणार. जसा काल भक्तिराव ठाकूर यांची डिसअपिअरन्स घ्यावं, त्याचं आपण हे करत होतो की तो भिषक सेन नावाचा तो एक योगी होता, भक्तिराव ठाकूर जेव्हा जज होते तेव्हा तो आपल्या योगिक सिद्धीमुळे अशा प्रकारचे चमत्कार करतात की आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये त्यांनी म्हटलं होतं मी महाविष्णू आहे. आणि सगळे लोक, कारण चमत्कार म्हणजे ऍक्च्युली आपल्या योगसिद्धीने आधारी व्यक्तीला बरं करायचं, तर हे पॉसिबल आहे. पण ऍक्च्युली काय, भक्तिराव ठाकूर यांना त्यांनी खूप त्यांच्यासमोर खूप चमत्कार होते, पण शुद्ध भक्ताला माहिती आहे की ऍक्च्युली सगळे खेळ आहे चमत्कार. पण साधारण अज्ञानी व्यक्ती काय म्हणेल, अरे आहे झाला हे किती वर्षांपूर्वी, 100-150 वर्षांपूर्वी झाला, अजून आता तर खूप प्रमाणात होईल. म्हणून ज्ञान जेव्हा आपल्याला माहित आहे की कुठलाही जीव हा ईश्वर होऊ शकत नाही, आपल्या तपश्चर्येमुळे काही बळ त्यांनी तो प्राप्त करेल, सिद्धी प्राप्त करेल, पण ती पण संपुष्टात येईल. कारण काय, परिवर्तन काल नष्ट करेल सर्व गोष्टी. तर भक्त जो आहे हा कुठल्याच चमत्काराला बळी पडत नाही, त्याला माहित आहे की त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठे चमत्कार भगवंत करतात आणि ते शाश्वत आहेत, ऍक्च्युअल चमत्कार. स्रवंती सरी तो भीता न उत्सर्प युद्धीर्यत अग्निरिंधे सगिरीर्भिर् भुवन मज्जति यद्भया. भगवंतांच्या भयामुळेच नद्या वाहतात आणि महासागर कधीच आपल्या सीमेचे उल्लंघन करीत नाही. त्यांच्या भयाने अग्नी जळतो आणि पृथ्वी आपल्यावरील पर्वतांचा ब्रह्मांडांचा पाण्यात बुडत नाही. सर्व काही परफेक्टली अरेंज आहे. हे कशामुळे, कारण भगवंतांचा भय. आपण बघू आपला भय आपण कुठे जाऊ शकतो, घरात की अरे माझ्या घरात 7 वाजता कोणी बाहेर नाही जाणार, सिंग्युलरली. तर ते ऍक्च्युअली भय असतात मुलांना, आहे की नाही, गेलो तर बाबा रागवतील. तर सर्व जे देवतागण आहेत हे ऍक्च्युअली थरथर थरथर कापतील तेव्हा भगवंत. हा भगवंतांचा भय सगळ्यांनाच आहे, फक्त ते विविध शक्त्यांप्रती म्हणजे तून प्रकट होईल. पण सगळ्यात बेस्ट हे आहे की कुठले कार्य करणे भयामुळे, हे सगळ्यात लोएस्ट आहे, म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाचं आहे. अरे बाबा रागवतील म्हणून अभ्यास करतो, हे अलग बस अलग असतो. प्रेम प्रेमाखातर जो व्यक्ती करण्यासाठी, ते सगळ्यात हाय. तर बेसिकली एनिवे सगळे देवता, आपण हे बघतोय की काळाचा प्रभाव लक्षण बघतोय किंवा भौतिक जगात सर्वात शक्तिशाली हा काळ आहे. जो कोण आहे ते ऍक्च्युअली भगवंताचा विस्तार. नभो ददाति श्वसतां पदं यन्नियमादद लोकं स्वदेहं तनुते महान सप्तभिरावृतं. भगवंताच्या नियंत्रणाखालीच आकाश असंख्य जीवमात्रांना धारण करणाऱ्या सर्व प्रकारच्या गणांना आपल्या पोकळीमध्ये समाविष्ट करून देत. अखिल वैश्विक देह सुद्धा आपल्यावरील 7 आवरणांसह त्यांच्याच नियंत्रणाखाली विस्तारित होते. पूर्ण तो विराट रूप आहे आपण बघितलं मागच्या स्वाध्यायामध्ये. तोही काय ऍक्च्युअली काल एक कालावधी झाल्यानंतर तोही भगवंतांच्या महाविष्णूंच्या सगळ्या रोमरंध्रामध्ये सगळे जाऊन नष्ट होतो, म्हणजे सगळे गोडांमध्ये आपापले सगळे घटक जमा होतात. गुणाभिमानिनो देवः सर्गादिश्वश्च व्यद्भयात्.
वर्तन्ते अनुयुगम येषां वश एतत् चराचरम्। प्राकृतिक गुणांचे अधिपती असलेले नियंत्रक देव भगवंतांच्या भयाने उत्पत्ती स्थिती आणि लय इत्यादी आपली कार्य पार पाडित असतात। या भौतिक जगातील प्रत्येक चर आणि अचर वस्तू या देवतांच्या अधिपत्याखाली असते। आपण बघतो की हे थोडं काही इथे इथं ह्या हॉटेलमध्ये आग लागली होती कुठल्या तरी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं होतं लोअर पार्टमध्ये। ते झाल्यानंतर काय झालं, दोन दिवसात बाकी सगळं मुंबईतलं सर्व इलिगल हॉटेल सगळं तोडून टाकलं। का बरं भय वर्तून आला, अरे कसं चालूच कसं केलं तुम्ही, त्यांनी जीवहानी झाली। त्या भयामुळे काय दोन दिवसात, कारण इन्क्वायरी बसली तर काय होईल, प्रत्येक यार्डामधला तो जो अधीक्षक आहे त्याच्यावर केस लागेल, तुमच्या या वार्डामध्ये हे आहेच कसं काय। दोन दिवसात सगळ्यांनी तोडून टाकलं हे सगळं। त्याचप्रमाणे जल वायू सर्व देवता त्यांना माहिती आहे की ऋतू आला म्हणजे वृष्टी करण्याचं काम आहे, ते नाही केलं तर भय आहे। सो अनंतो अंतकरह कालो अनातीर आधिकृत अव्यय जनम जनेन जनयन मारयन मृत्युनांतकम। या आता ही लक्षण बघा काळाची, काळाला प्रारंभ नाही आणि शेवटही नाही, आणि या पापी जगाचे निर्माता भगवान यांचा तो प्रतिनिधी आहे। याला पापी जग काय म्हटलेलं आहे, पापी जग काय म्हटलंय, नष्ट म्हणून त्याला अशाश्वत जग म्हणायला पाहिजे। पापी काय म्हणतात, इच्छेकृत इन द सेन्स की पाप कशाला म्हणतात, पाप पाप याची व्याख्या काय, डेलिबरेट डिसओबिडियन्स ऑफ ऑर्डर ऑफ गॉड। डेलिबरेट माहिती आहे की हे करायला नको आणि डिसओबिडियन्स उल्लंघन केलं ते पाप। म्हणून या बहुतेक जगामध्ये सगळेच ते आहेत हे आपल्याला माहिती आहे। एकले ईश्वर कृष्ण आरस वृत्ती, पण तरी आपण केलं नाही नको आहे, त्यामुळे इथे त्यांना तर तो त्यांचा प्रतिनिधी आहे। या दृश्य जगाचा अंत तो घडवून आणतो, एका जीवाला दुसऱ्या कर्मी जन्म देऊन तो सृजनाचे कार्य करतो, तसेच मृत्यूचा स्वामी यमराज यालाही मारून तो विश्वाचा अंत घडवतो। इवन अंतका अंतकम म्हणतो, मृत्यूना अंतकम, इवन मृत्यूला अंतकम म्हणतो, अंतके म्हणतो, कारण अंतक म्हणजे तो सगळ्यांचा अंत आणतो म्हणून त्याला अंतक म्हणतो। इवन काळ हा त्याचा पण अंत आहे, जेव्हा सर्व काही नष्ट झालं, ब्रह्मांड नष्ट होत तेव्हा काय झालं, यमराज पण गेला ना, यमराज पण मृत्यू पडतो। ही आहे पावनक, ही आहे लक्षणं कशाची, काळाची, सर्व विश्वाचा अंत पण तोच घडला आणतो। किती भयभीत असतो ऍक्च्युली, म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त कशाची भय असायला पाहिजे, भय इन द सेन्स पॉझिटिव्ह भय, म्हणजे जे आपल्याला प्रगतीसाठी उपयोगात आणायचं, कसं काल की आपल्याला आता चांगली परिस्थिती आहे म्हणून दुसऱ्यांना कमी लेखणे म्हणजे त्यांचा अपराध करणे किंवा कधी कधी ऍक्च्युअली होतं काय, भक्तीमध्ये आपण म्हणतो अरे की माझ्या त्यांनी चुकून अपराध झाला, अरे रिॲक्शन येत नाही आहे की नाही, रिॲक्शन काय येत नाही म्हणून कंटिन्यू करा, म्हणजे मी पॉवरफुल आहे, तू काल कालामध्ये जाणार नाही राधे चालला जाईल। नंतर मग लक्षात येईल अरे भरपूर काही अपराध जमा झालेले आणि एक अपराध केलेला आहे, तो जमा केलेला आहे, पण आणि तुझी पोझिशन आहे ती राहणार नाही जास्त वेळ जीवनामध्ये। काल काय करताय, फर्स्ट प्रॉमिनंट त्याचं हे काय लक्षण काय, परिवर्तन, आज तू राहताय नंतर रंग, समजलं की नाही। तर हाय पोझिशन मध्ये आल्यानंतर आपली जी जो गर्व नॉर्मली येतो, पोझिशन मीन्स गर्व, आणि तो एक
इदम मानव मदपुमान त्यामुळे जे जे काय आपण असं करतो म्हणून काल नेहमी लक्षात ठेवायचं की कधी परिवर्तन होत ते कथा मी सांगितलं असेल कदा अर्नॉल्ड श्वार्झेनेगर आहे ना बॉडी बिल्डर तो जेव्हा मेयर होता तो हे असताना एका हॉटेल कंपनीने काय केलं अरे आपलं ऍडव्हर्टाइजमेंट होईल म्हणून त्यांनी तिथं नवीन हॉटेल बघायला आणि त्यांचा त्याच्या समोर एक मोठा पुतळा काढला त्यांचा त्याचा मोठा असा बॉडी बिल्डिंग आणि त्याला ओपनिंग साठी बोलवलं आणि त्याला म्हणाले की सगळे पब्लिसिटी झाली सगळी आणि त्यांना म्हणाले की तुमच्यासाठी तुम्ही कधी आला तर तुमची एक रूम तुमची बुक राहील फ्री चांगला आहे मेयर आहे ना तो मेयर 5 वर्षाचा असतो तो मेयरशिप गेली नंतर तो फिरता फिरता आला तिकडे आला म्हणाल ऍक्च्युली बुक नाही बुक नाही पेमेंट करावं लागेल कारण काय मेयर नाही आहे त्यांनी काय केलं तर त्याला त्याला ते दाखवायचं होतं म्हणून तो त्यांनी स्वतः आपली जी स्लिपिंग बॅग घेऊन तो त्या पुतळ्याखाली झोपला रात्री दिस इज काल काल कसं आहे म्हणजे त्याचे लिहिलं त्याने रिपोर्टरला सांगितलं की पोझिशन बघा मेयर होतो माझ्या नावाखाली त्यांनी सगळं हे केलं आता मला आणि स्वतः सांगितलं होत की कधी म्हणून आहे खाली पण आता नाही म्हणून आपण त्याच्यातून काय शिकायचं की कधी काळ बदलू शकतो म्हणून ह्युमिलिटी नम्रता ठेवणे आवश्यक म्हणून जो ऍक्च्युअली भक्त आहे तो कुठल्याही प्रकारे त्या हार श्रीफळ शॉल याच्यामध्ये तो वाहून जात नाही पाय जमिनीवर ठेवतो त्याला माहित आहे कधी ती सतरंजी ओढून काढतील लोक त्याचा उभा आहे ती सतरंजी ओढून काढून देईल म्हणून तो काल जेव्हा आपल्याला लक्षात असत सगळ्यांचा अंत काय तो म्हणून माझा पण आहे ती बुद्धी शाबूल ठेवणे तो भक्त काय आपण बघितलं समभाव ठेवणे कोणाचाही अपमान अपराध न करणे हा शुद्ध भक्ताचा आहे आणि खरं हे काय चॅलेंज काय अरे नाही माझ्या कार्यासाठी मला करावं लागतं ते म्हणजे काय म्हणायचं माझी ती जबाबदारी वाटत पण प्रत्येक गोष्ट आपण अपराधाशिवाय करू शकतो ते फक्त आपल्याला शिकायचं शिकावं लागेल ते आपण शिकलो नाही तर काळ शिकवेल आपल्याला तसं बरेच आपलं प्रत्येकाला अनुभव असतो काळ शिकवतो परिवर्तन हेच लागून हेच देव अरे का झालं नाही मी इथे व्यवस्थित लागलो नाही म्हणून हा इव्हन द आपल्याला पॉझिटिव्ह भय असणे आवश्यक आहे काळात कुठल्याही प्रकारे नम्रता सोडू नये आणि आपल्याला दिसतील की आपण किती मोठे असू आपल्यापेक्षा कित्येक मोठे व्यक्ती आहेत ते आपल्याला हंबल करतील आपल्याला नम्र करतील कुठल्याही क्षेत्रात अरे माझ्या माझ्यासारखं कोणी नाहीच असे येतील तुम्हाला ते नतमस्तक आहे ना खाली तोंड घालून जावं लागेल एकदा आपले दिलीप कुमार लिहितात आपल्या मध्ये आलं होतं की कसं काय ते नम्र झाले ते त्यांच्या काळात ते जेव्हा सुपरस्टार होते तेव्हा ते त्या काळात ते विमानात फिरायचे विमानात फिरायचे तर सगळे अरे दिलीप कुमार ऑटोग्राफर ते एकदा प्लेनमध्ये जाताना सगळे जण आलेत आणि त्यांचा ऑटोग्राफ घेतले त्यांनी बघितलं त्यांच्या बाजूला बसलेला गृहस्थ त्याला काहीच तो असा आराम तू बसतो बाहेर बघतोय तो चहा पितो आणि एकदम हॅपी आहे त्याला वाटलं अरे सगळे घेतात त्याला त्याचा आनंद नव्हता दिलीप कुमार त्यांनी म्हटलं की अरे कृष्ण म्हणजे हॅलो कसं आहे चाललं मी म्हणून तुम्ही सिनेमा बघता का बघितला मी एक बघितला होता एक चांगला होता ऍक्टर आणि चालू आपलं म्हणजे निघले म्हणत काही दिवसानंतर मी पण सिनेमात काम करतो दिलीप कुमार अच्छा व्हेरी गुड बस आणि आपलं चहा पितो याच्या मनात दिलीप कुमार म्हणाले कोण आहे आपले मी दिलीप कुमार आहे सुपरस्टार आहे आणि मला कसं माहित
तर जसं प्लेन लँड होतं तो म्हणतो ठीक आहे, उतरताना तो म्हणतो की बाय द वे आय एम दिलीप कुमार, आय एम अ ऍक्टर, आय एम अन ऍक्टर. Oh, very, very nice to meet you. I am J.R.D. Tata. एकदम नम्र. तर मग ते लिहितात की दिलीप कुमार लिहितात. वी डोंट नो की म्हणजे आपण समजू शकत नाही की समोरचा व्यक्ती कोण आहे. आणि आपण आपण प्रत्येक समजतो की मी सगळ्यात ग्रेट आहे. त्या व्यक्तीला सगळे ऍक्टर सेमच आहे कोण. तर बेसिकली असे आपल्याला अनुभव येतील. मग त्यांनी ते लिहितात की नम्रता, नेहमी नम्रता ठेवा, त्यात आपलं काहीच जाणार नाही. नेहमी आपण काय राहू, सुखी राहू, पीसफुल राहू, शांत राहू. कीप ऑलवेज बी ऑलवेज हम्बल, इट विल बी युजफुल. आपल्याला स्वतःचे अनुभव आपल्याला काढा काल. त्यासाठी काय म्हणतो, परिवर्तन होत आहे, होणार. म्हणजे तुम्ही आता आहे, जसं प्रत्येक आता आपण बघतो की जेव्हा रिझल्ट येतो ना, रिझल्ट तेव्हा म्हणतात की पहिला पहिला पहिला, तो सतत पहिला येऊच शकत नाही. नंतर दुसरा नंबर येणारच त्याचा, दुसरा काय तो अजून खाली. पण ज्याला त्याची ती सवय ना, त्याला ती जाणीव नसेल, तर तो त्याला धक्का लागेल. आणि बरेच जण आत्महत्या करतात. जे नापास झालेले ते हुशार पार्टी करतात. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट इयर मे देखेंगे, मग पहिला आऊंगा. नापास झाला आहे पण नंतर काय म्हणतो, तो मी पुढच्या वर्षी पहिला येईल याची ती. आणि तो पहिला ना, तो दुसरा आला, तो वागणार आहे बेसिकली. म्हणून तो काल, म्हणून आजकाल ते शिकवणं जरुरी आहे की प्रत्येक बालकाला अपयशी व्हायला पाहिजे. त्याला सवय लागली पाहिजे की तू हारतो पण चांगला आहे. जिंकायची सवय लागली तर तो ऍक्च्युअली अशा प्रकारे म्हणतात. म्हणून जाणून बुजून त्याला अपयश यायला पाहिजे. फेल्युअर 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 त्याला सवय लागली पाहिजे. तर हा काल अशा प्रकारे या भौतिक जगात कार्यरत आहे आणि त्याला कोणी चुकू शकत नाही. कोणी घ्या, इव्हन कोणी तर ऍक्टर पण घ्या. प्रत्येकाच्या काळामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा विशिष्ट काळ असेल तो काही करेल तो त्याचा बोल असतो का. तर हे सांगितलं. तर हा झाला 29वा अध्याय. 30वा अध्यायामध्ये त्याचा शीर्षक आहे प्रतिकूल सकाम कर्मांचे कपिलकृत विवेचन. म्हणजे साधारणतः भौतिकवादी व्यक्ती कसा जीवन करतो, त्याचा जन्म. आणि भौतिकवादी व्यक्ती म्हणजे त्याचा काही घेणं देणं नाही भगवंताचं. त्याला म्हणतात सकाम कर्मी आणि प्रतिकूल, नॉट अनिकूल, अनिकूल अनुकूल नाही. म्हणजे ग्रह मेधी. तर त्याचं जीवन आणि मरण कशा प्रकार. कपिल उवाच, तस्य जनोनूनं नायं वेदो गुरु विक्रमं काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलि. ज्याप्रमाणे ढगांचा समूह वायूच्या प्रचंड सामर्थ्याचा सामर्थ्याचा प्रभाव जाणत नाही. म्हणजे ढग खूप मोठे असतात तिथे, कारण ढग ऍक्च्युली सर्व बुडू शकतात. त्याला माहित नसतं अरे वाऱ्याचा प्रवाह काय, तो 2 मिनिटात त्याला तिकडे हजारो मैल दूर लुटून देईल. त्याचप्रमाणे भौतिक चेतनेमध्ये मग्न असलेल्या मनुष्यास त्याला ओढून देणाऱ्या काळाच्या शक्तिशाली प्रवाहाची जाणीव असते. काळ माहिती आहे त्याला, आज तो इथे वरती आहे, नंतर कुठे लोक विसरून जातील तो आहे अस्तित्व. आज ज्याचा जयजयघोष करतात लोक, नंतर विसरतील तो कोण आहे. तो समोर उभा असेल तेवढ्या बाजूला सर. हे आहे काळ. म्हणून चाणक्य पंडित म्हणतात की आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्ण कोटी भी. या प्रकारे आपण एकेका क्षणाचं महत्व जाणलं पाहिजे. लाखो आता गेला, समजा हा 1 मिनिट गेला, तो मिळवण्यासाठी लाखो स्वर्ण मुद्रा पण दिलं तर तू परत येणार नाही. तो गेला त्या प्रकारची. तर आपल्या मूल्यवान वेळ आपला हा सतत जातो आहे याची जाणीव जो करतो तो सगळ्यात सदुपयोग करतो.
प्रत्येक क्षणात. आपल्याला नेहमी कधी समजतं तो वेळ गेल्यानंतर समज, अरे मी हे केलं असतं तर की नाही. जसं 5-10 वर्ष झालं होतं, अरे भक्तीमध्ये मी काय काय करू शकलो असतो, ते 10 वर्ष गेल्यानंतर समजतो. कि मी भगवद्गीता 10 वाचली असते, भागवतम 2 वाचून झालं असतं, चैतन्यचरितार्थ चोरून केलं असतं, आता पुस्तकच नाही आपल्याकडे चैतन्यचरित्र म्हणजे. आणि आचार्यांची कॉमेंट्री तर माहीतच नाही आपल्याला की कोणी काय काय लिहिलंय तेही माहित नाही, म्हणजे वाचन कधी करणार. असं आपल्याला सगळ्यांची स्थिती परिस्थिती. तर काळ नेहमी म्हणजे जनरली काय होतं, काळाचे जे काळाचं जे महत्व आहे ते गेल्यानंतर माहित पडत. ओके, तर हे म्हणून म्हणतात चाणक्य पंडित की जो सतत चाक्षण व्यक्ती जो आहे तो दक्ष राहून कसा या वेळेचा सदुपयोग करता येईल त्याबद्दल विचार करत असतो. पण जे व्यक्ती यात गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये भौतिकतेमध्ये गुंतलेले मग्न असतील त्यांना ते जाणवू शकत नाही की काळ कसा प्रभाव. यम यम अर्थम उदक यम यम अर्थम उदक उपादत्ते दुःखेन सुख हेतवे तम तम धुनोति भगवान पुमान शोचति यत कृते. तर भौतिकवादी व्यक्ती कठोर परिश्रम करून तथाकथित सुखा करता जे काही निर्माण करतो ते सर्व भगवंत काळाच्या रूपाने नष्ट करतात आणि याच कारणामुळे बद्धजीव शोक करतात. तर जे जे काही अस्तित्वात आणलेलं त्यांनी ते काळाच्या प्रवाहात सर्व नष्ट होत आणि त्यामुळे व्यक्ती शोक करतो. यत ध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मती ध्रुवाणी मन्यते मोहात गृहक्षेत्र वसुनीच. दिशाभूल झालेला भौतिकवादी मनुष्य जाणत नाही की आपले शरीरच अस्थायी आहे, आपलं शरीरच राहणार नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आपण निर्माण करतोय त्याच्या राहतील, त्या आपल्या हयात असताना नष्ट होतील किंवा आपण गेल्यानंतर नष्ट होतील. आणि शरीराशी संबंधित असे असणारे घर भूमी संपत्ती विषयी असणारे आकर्षणही असते, अज्ञानामुळे त्याला सर्व काही चिरस्थायी वाटत. तर याला कारणीभूत काय, मोहात गृहक्षेत्र वसुनी, त्या मोहामुळे. तर बेसिकली आपले प्रल्हाद महाराज आपल्या सप्तस्कंदामध्ये कशात येतात, कशा प्रकारे हा जो येतो दोन हृदय येतात म्हणजे स्त्री पुरुष एक आल्यानंतर कशा प्रकारे डिझायर म्हणजे इच्छांचा पूर्ण समोर जाण्यानंतर ते आपला एक्सपॅन्शन वाढतो. आप्त दारा जाया सुत आगार पशु द्रविड बंधू सुख आणि आपलं राज्य स्थापन करत. पण सेंटर नसेल कशासाठी हे करायचं, केंद्रबिंदू समजा कृष्ण नसेल तर हे काय होईल, शोकाच काढेल. ते इव्हन ग्रहस्थ पण ते सेमच करत, त्यालाही आहे आत्मजाया सुत आगार पशु द्रविड सगळ्यांना पण आहे. पण केंद्रबिंदू काय, कृष्ण असेल तर शोकाला कारणीभूत ठरणार नाही. पण ग्रह वेदन तर काय मिळेल, काय भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी सगळं एम्पायर स्थापित केलं, त्यामुळे ते नष्ट झाल्यावर काय होतं, त्यांना शोक शोकाच काय. तर शोक कशामुळे होतो, जेव्हा आपल्या उपभोगासाठी सर्व काही आपण कार्य करतो ते नष्ट होतं तेव्हा शोक होतो. पण जेव्हा आपण माहिती आहे की सर्व काही भगवंतांची प्रॉपर्टी अलग तेव्हा शोक होणार नाही. तर भक्ताला माहित आहे की सर्व अस्थायी आहे, सर्वच अस्थायी आहे. पण त्या अस्थायी अस्तित्वामध्ये आपल्याला चिरस्थायी स्थिती प्राप्त करता येते मनुष्य जीवनामध्ये. त्यामुळे मला करायचं ते आणि माझ्यावर जे अवलंबून आहे त्यांना हे ज्ञान दे आणि व्यवस्था अरेंजमेंट करणे ते त्याचं काम. त्यामुळे तो या मोहात पडत नाही. सतत मोह म्हणजे कसं आहे की आज नोकिया मोबाईल नंतर मग आयफोन अशा प्रकारचं हे पाहिजेच का, किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर
तर नंतर म्हणतात आहे जंतुर्वै भव एतस्मिन याम याम योनिम अनुव्रजे तस्याम तस्याम च लभते निवृत्तिम न विरज्यते. जीव जी योनी प्राप्त करतो त्या योनीमध्ये त्याला विशिष्ट प्रकारचे सुख मिळते आणि त्याला त्याच अवस्थेत स्थित राहण्याचा कधीही छुटकारा येत नाही. हा एक हे पॉवरफुल बघा की आपण म्हणू अरे आपण असा कुत्राला तर हट सोडून द त्याला म्हणतो किंवा डास वगैरे किंवा माशा वगैरे पण त्यांचा ते एक तो सेम जीव आहे तो म्हणजे आपण पण त्याच जीव जो आहे हा सेम क्वालिटीचा आहे पण त्याने तो शरीर प्राप्त तिथे लिहिलंय की पण एखादा जीव जर मनुष्य जीवातून त्या जीवात त्या शरीरात गेला या मनुष्य शरीरातून तरी त्याला त्या शरीराचा तिटकारा येणार नाही तो त्या विशिष्ट प्रकारच्या सुखामध्ये मग्न होईल. बेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही. उदाहरण आहे की एकदा इंद्राला तो इंद्राला शाप मिळतो डुक्कर पडा तो डुक्कर होतो आणि नंतर त्याचा कालावधी संपतो तर ब्रह्मदेव येतात अरे या तिकडे भरपूर प्रॉब्लेम आहे तुम्हाला कोण तुम्ही होतात नाही इथे व्यवस्थित चाललाय माझा परफेक्ट ब्रह्मदेव म्हणतो याला मारायला पाहिजे त्याला मारतात तेव्हा तो बाहेर निघतो तो म्हणतो अरे या घड्याला ठिकाणी आपण आहोत करतो म्हणतात मी नव्हतो तुझ्यासाठी मला इकडे यावं लागेल त्याला तिकडे तुझा कालावधी गेला तस दॅट इज द पॉवर ऑफ माया की तस्याम तस्यांचं लभते निवृत्तींना विरजते इवन नरकस्थोपी देहम वै न पुमान त्यक्तुम इच्छती नारक्याम निवृतो सत्याम देव माया विमोहिता. काय पॉवर आहे देव माया विमोहिता. इवन नरकात बद्ध जीव गेला तरी तिथल्या त्या प्रकारच्या नारकी उपभोगात तो आनंद मिळत असतो. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही थोडाफार त्रास असेल इथे पण आहे बाकी सगळं नॉर्मल आहे. तर ही आहे मायाशक्तीचा प्रभाव या बद्ध जीवावर. प्रत्येक विशिष्ट युनिमध्ये तो संतुष्ट राहू शकतो प्रॅक्टिस. तर ऍक्च्युली ते हे आहे ना नरक नरक कशासाठी असतं की नेक्स्ट बॉडीसाठी तो तयार करण्यासाठी नरक असतो. आता पुढे सांगणार कशा प्रकारे ते तयार करतो. एखादा जीव म्हणेल अरे मला डुक्कर व्हायचं नाही तो म्हणतो हे नाही खायचं मला म्हटलं इतकं मारतील आणि म्हणतील आणि जबरदस्ती घुसवतील म्हणजे त्याच्या तोंडात दिली तोंडा पहिले थुंकेल तू थोडं ठीक आहे अशा प्रकारे महाराज एक्सपेक्ट होते पहिले तर म्हणतात नाही नाही नंतर मग थोडं थोडं येईल ठीक आहे अजून आणा त्याच्यापर्यंत तो तयार झाल्यानंतर तो म्हणेल की तेच माझं खाद्य आहे आणि रेडी झालं नंतर मग प्रक्षेपणा ठीक आहे स्त्रिया प्रविष्ट उदरम कुमचो रेता कणा पॉवरफुल त्याला जन्म मिळेल एखादा डुक्कर मेल आणि डुक्कर फिमेल ते त्याला कारण तिथे तो जन्माला की त्याला हॅपी बर्थडे आल्यानंतर गटारात स्विमिंग करता करता ते नॉर्मल होऊन जाईल. पहिले तो मनुष्य होता त्याची ती विस्मृती होईल जर त्याला ती स्मृती मिळाली तर तो पश्चाताप नाही तिथे तो बुडून जाईल त्या गटारात. पण भगवंत काय म्हणतात मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनम तुमच्या कार्यामुळे तिथे तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती भरमसाठ काहीतरी खाण्याची म्हणजे चुकीचं अन्न खात राहत ती इच्छा पूर्तीसाठी तुला तो देहत मिळाला म्हणून त्याला त्या पूर्वी पूर्वजन्माची विस्मृती दिली मी त्यामुळे तो तिथे संतुष्ट राहतो. प्रत्येक आत्मजाया सुता आगार पशु द्रविण बंधुषु निरुढ मूल हृदय आत्मानं बहुमन्यते. तर हा जो आहे स्वतःच्या राहणीमानामुळे मिळणारे सुख असे समाधान देह पत्नी घर मूल बाळ पशु आणि मित्र यांच्यावर असणाऱ्या प्रगाढ आकर्षणामुळे प्राप्त होतो. प्रत्येक गोष्टीवर तो आसक्त झालेला आहे. अशा गोष्टींच्या संगतीमध्ये बद्ध जीव स्वतःच धन्य समजतो. संदह्य मान सर्वांगम केशाम उद्वहनादिना करोति विरतम मूढो दुरितानि दुराशय. सदैव चिंतेने जळत असला तरी असा मूर्ख आपले तथाकथित कुटुंब व समाज यांचे पालन पोषण करण्यासाठी कधीही पूर्ण न होणाऱ्या
आशेने अविरतपणे सर्व प्रकारची कुकर्मे करीत राहतात. तर कुटुंब ऑटोमॅटिक चालतं का? कुटुंबासाठी काय करत आहे? एक दिवस पण असा की आरामात राहू शकतो, आज काही काम करायचं नाही. कुठल्यापासून चालू होतं पाणी हे ते तसं कसं कसं सिमिलर काय आलेलं आहे. सतत चिंता आणि कुटुंब आणि समाज यांचे पालन पोषण करण्यासाठी तो कुकर्म करावा लागतो. हे अविरतपणे तो करत असतो. नंतर आक्षिप्त आत्मेंद्रिय स्त्रीनाम असतीनाम च मायया रहो रचितया लापे शिशुनाम कलभाषिणाम. आणि मायेच्या सहाय्याने त्याला खोटी मोहिनी घालणाऱ्या एका स्त्रीला तो आपले हृदय आणि इंद्रिय अर्पण करतो. तर बेसिकली सर्वात मोठं आकर्षण काय एवढं सर्वात खटाटोप करण्याची दोन गोष्टी झाल्या की पत्नीचं आलिंगन आणि मुलाबाळांचे गोड संभाषण आहे त्याला मुक्त कर. एवढा लोकलमध्ये फिरून आल्यानंतर घरी मुलगा होणार बाबा तर तो तर काहीतरी बोलत नाही, काय आणलं माझं तर आता सगळं जे काय म्हणतो मला श्रम वगैरे तो विसरून जातो. ऍक्च्युली भागवत म्हणतो की बेसिकली सर्व कुठे ऍक्च्युली आलेलं आहे पुढे आपल्याला हेच बघायचं आहे. पुरंजन की तिथात एक हे दिलं आहे की जेव्हा तिथे लिहिलं की अरण्यात म्हणजे फॉरेस्ट मध्ये फिरून आल्यानंतर तो जेव्हा घरी येतो व्यक्ती आणि घरी आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आणि भोजन केल्यानंतर त्याला जी संतुष्टी मिळते ती त्याला कधीच मिळत. सिमिलरली तर अशा प्रकारचे जे खूप कष्ट केल्यानंतर घरी येतो तेव्हा त्याला हे दोन गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा तो त्याला सार्थक वाटत की ठीक आहे इट्स ओके ऍक्च्युली इट्स वर्थ डुईंग दिस. गृहेषु कूट धर्मेषु दुःख तंत्रेषु अतंद्रितः पूर्वं दुःख प्रतीकारं सुखं अवम सुखवन मन्यते गृहि सुखवत मन्यते गृहि. म्हणून म्हटलं आहे की गृहमेधी असा आसक्त गृहमेधी हा राजकारण व कुटिलतेने भरलेला आपल्या घरात राहतो. तर गृहमेधी आपण पहिले म्हणलं गृहस्थ आणि गृहमेधी आपल्याला एक हे होत फरक आपण एक चार्ट बनवला होता त्याचा सगळ्यात बेसिक फरक काय म्हणजे दोघांमध्ये गृहमेधी म्हणजे तो द्वेष त्यांच्या घरात म्हणजे काय की बाजू म्हणतात द्वेष अरे यांच्या घरी यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे आपलं घर बेस्ट आहे आपली कार बेस्ट आहे आपला टीव्ही बेस्ट माझा मुलगा बेस्ट आहे माझी मुलगी बेस्ट आहे म्हणजे ग्रह मेधी म्हणजे मी बेस्ट बाकी सगळ्यांचं. हे राजकारण आणि कुटिलता यामुळे तो आपल्या घरात राहत सदैव दुःखेच उत्पन्न करणारा व इंद्रियांच्या क्रियांद्वारे नियंत्रित असणारा असा मनुष्य स्वतःच्या केवळ कर्मफळ रूपी दुःखांचा प्रतिकार करण्याचेच कार्य करीत असतो. म्हणजे काय झालेलं आहे तो बोल त्याचं कार्य जे आहे ते फक्त त्याला दुःख देतात कष्ट दुःख आणि त्याचा मेन एनर्जी कसं जाते त्याचा प्रतिकार करण्यात दुःखाचा नाश म्हणजे दुःख दूर कसं करता येईल आणि सुख प्राप्त करता येईल याच्यातच त्याची एनर्जी चालली. आणि अशा दुःखांचा यशस्वी प्रतिकार केल्यास त्याला वाटतं की आपण सुखी आहोत म्हणजे सुख राहील दूर दूर जे दुःख आहेत ते दूर करण्याचा तो म्हणतो अरे 100 दुःख आहे तर 99 गेले किंवा 100 गेलं हा आता सुख ऍक्च्युली सुख त्याने अनुभवतच नाही तो म्हणजे समजा प्रभुपाद उदाहरण देतात की एक भिंत आहे त्याला म्हटलं की हे काम करा भिंत तुमचं डोकं आपटा करत आहे आणि तो म्हणतो तो जो गॅप आहे जेव्हा तुमचं डोकं त्या भिंतीशी टच नाही तोंड आहे तोपर्यंत हे नाही वेदना नाहीये तर तो काय म्हणजे काय झालेला आहे सुख आहे पण ऍक्च्युली तो सुख अनुभव नाही की अरे इतर काही कार्य करू शकतो. ओव्हरऑल बघा की आपल्या रुची तुम्ही
बालपणी आपल्या काही रुची होते करतात का कधी वेळ मिळतात तुम्हाला करायला तुमच्या हॉबीत वगैरे का पण नाही मिळत म्हणजे इतर जे आपण ओढावून घेतलेलं सगळं तो अटाटोप एवढा आपण वाढवलाय की जे मी करण्यासाठी माझा जन्म आलेला आहे की मी सुख आपण कसेच द्यायला इथे भगवंतांची वैर करून सुख उपवण्यासाठी तेच नाही करत आपण पुढे म्हणतात ते कशा प्रकारे तो राहतो अर्थे राबादुर्व्या हिंसयेतान उष्णात येशाम पोषेण शेष भूग्यात धा स्वयं तर तो कसाडी धन कमवणे एकमेव कार्य त्याचं कारण धनाशिवाय कुटुंब चालणार नाही म्हणून तो हिंसा करून संपत्ती निर्माण करतो आणि एवढं सगळं कुटुंबासाठी तो हे करत असेल खूप मोठी संपत्ती जमा करत असेल तरी स्वतः काय करतो तो तर केवळ थोडासा भाग ग्रहण करतो अन्नाचा ऍक्च्युली दिलेलं आहे की तो शेष अन्न म्हणजे पुष्टच खातो घरचे आधीच खाऊन टाकतात जे मेन पुरुष आला तर आपण म्हणतो ना ऍक्च्युली आपण बसतो तेव्हा काय बघतो तो पहिला मेन व्यक्ती जो आहे आजोबा वगैरे किंवा जे पण असतील किंवा आता वडील व्यक्ती ते घेतील नंतर आपण घेतो पण आता काय झालेलं आहे ते आला तर अरे भाजीत कमी उरलेला दोनच पोह्या तुमच्यासाठी म्हणजे आधी संपलेला आहे सगळं त्यांनी जो खटाटो त्यांनी केलेला आहे तो त्याला दोन पोळ्या उरल्या आज भाजी चांगली झाली होती आता मी करणार नाही पोळ्या त्याला दोन पोळ्या भात खावा लागतो तर इथे काय झालं शेष अन्न म्हणजे इंग्रजीत त्याला उतरलं उच्चिष्ट शास्त्र आणि त्यांच्यासाठी त्यांनी अवैध मार्गाने धनार्जन केलं त्यांच्यामुळे तो नरकात करतो कारण हे कारण हे लक्षात ठेवा विचारलेलं की कुटुंबासाठी हिंसा धन कमवायला जाईल पण त्यासाठी जो हिंसा केलेली आहे तो त्यांनी केलेली आहे त्यासाठी तो नरकात जाईल जबाबदारी तुम्ही घेतली तर तो न्याय मार्गाने धन संपत्ती प्राप्त करायला जाईल अन्यायाने केली म्हणजे आप केली किया म्हणतो ना आपला नारद मुनी आणि कोणाचं वाल्मिकींचं वाल्या बोलत आहे म्हणतो अरे मी स्वतः भागीने येतात माझे सगळे कुटुंबीय भाग आहेत म्हणजे जाऊन विचारा ते भाग घेणार का किती टक्के घेतात ते म्हणजे 0% का सगळे तुम्ही घ्या म्हणून मला सोडायचं आहे तर अशा प्रकारची त्यांची दिनचर्या आहे वार्तायाम लुप्तमानायाम आरब्धायाम पुनः पुनः लोभाभिभूतो निसत्व परार्थे कुरुते स्पृहा आपल्या आपला व्यवसाय लुप्त होऊ लागतो तेव्हा तो स्वतःची स्थिती सुधारण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो परंतु त्याचे सर्व प्रयत्न विफल होऊन त्याचा नाश होतो तेव्हा अनावर लोभामुळे तो इतरांकडनं धन लोन घेण्याची जी प्रवृत्ती पूर्वी असणार कुटुंब भरणात कल्पो मंद भाग्यो वृथोद्यम श्रिया विहीन कृपणो अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात विफल झालेला दुर्दैवी मनुष्य सौंदर्य विहीन होतो अत्यधिक दुःखाने पीडित होऊन तो सदैव आपल्या अपयशाचाच विचार करतो कारण हे लिहिलंय की प्रवासाने मनुष्य वृद्ध होतो आणि घोड्याला बांधून ठेवलं तो वृद्ध होतो घोड्याला काय करायचं जवान ठेवायचं तर त्याला पळवायचं आणि मनुष्याला चांगलं राहायचं त्याला जास्त सडव नाही करायला पाहिजे प्रवास जो करतो ना जास्त तो आधी 10 वर्षाच्या आधीच तो म्हातारा होईल आणि घोड्याला बांधून ठेवलं तर तो म्हातारा होईल म्हणून हा इतके कष्ट केल्यामुळे तो सौंदर्य विहीन होतो आणि सदैव अपयशाचाच विचार करतो एवं स्वभरणा कल्पम तत्कलत्रादयस्तथा नाद्रियंते यथा पूर्वम विनाशा इव गोजर ज्याप्रमाणे एखादा कंजूस शेतकरी वृद्ध व निकामी बैला पूर्वी प्रमाणे वागवत नाही म्हणजे त्याला पूर्वीप्रमाणे काही त्याला
त्याचप्रमाणे आपला निर्वाह करण्यास तो असमर्थ आहे असे पाहिल्यावर त्याची पत्नी व इतर व्यक्ती पण त्याला पूर्वीप्रमाणे मान देणार नाही. पहिले नमस्कार करेल, कारण काय ठीक आहे पॉकेटमध्ये घेऊन जात जे काय, नंतर त्यांना माहिती पॉकेटमध्ये नाही मिळणार कशाला जायचं, येतो मी बाहेर आटा करून निघून देईल. तर अशी परिस्थिती त्याच्यापैकी ते वृद्धाश्रम वगैरे पहिले लोकांना हे होत, अरे आम्ही नाही ठेवणार वृद्धाश्रम, ठीक आहे म्हणजे पहिला सध्या आपण बघतो किती वृद्धाश्रम किती मोठे झाले आणि कित्येक वाढले कॉमन झाले. तत्राप्य जात निर्वेदो ह्रियमाण स्वयं हृदे जरयोपात वैरूप्यो मरणाभिमुखो गृहे. ज्यांना एकदा आपण सांभाळले होते तेच आता आपला सांभाळ करीत आहे हे पाहूनही त्या मूर्खाला कौटुंबिक जीवनाचा तिटकारा येत नाही. की आता फिरवणे ठीक आहे आपलेच आहेत आणि मृत्यत्वाने कुरूप झाल्यामुळे तो मृत्यूला सांभाळत जाण्याची तयारी करतो. आता एकमेव त्याची हे काय मृत्यू कधी येतोय म्हणजे त्याच्यापासून दूर जाणार, ती आसक्ती आस्तेवं अद्योपन्यस्तं गृहपाल इवारहरन् आमयाव्य प्रदीप्तानिर् अल्पाहारो अल्पचेष्टितः. त्याची परिस्थिती कशी आता एखादा पाळीव कुत्र्याप्रमाणे तो घरात राहतो आणि उपेक्षेने जे काही दिले जाईल ते खातो. अपचन व भूक न लागणे यांसारख्या अशा रोगांनी तो ग्रस्त होऊन अन्नाचे काही घासच खातो आणि अशक्त झाल्यामुळे काहीच कार्य करू शकत. वायुना उत्क्रमतोतार कपसन रुद्ध नाडिक काच श्वास कृतायास कंठे भुरभुरायते. त्या रोगग्रस्त अवस्थेमधील आतील वायूचा दाबाने त्याचे डोळे बाहेर येतात आणि ग्रंथी कफामुळे दाटून जातात. त्याला श्वासोश्वास करणे कठीण होते आणि श्वासोश्वास करताना भाषातून घुरघुर असा आवाज. शयान परिशोचत भी परिमित स्वबंधुभी वाच्यमानो बिनवृते कालपाशवशंगत. अशा रीतीने तो मृत्यू पाशात अडक शेवटी आणि शोकाकुल मित्र व नातेवाईकांनी वेढलेल्या अवस्थेत मृत्यू शय्येवर पडतो आणि त्यांच्याशी बोलण्याची त्याची इच्छा असली तरी कालपाशांनी बद्ध असल्यामुळे तू त्यांच्याशी बोलू शकत. एवं कुटुंब भरणे व्यापृत्तात्मजितेंद्रिय म्रियते रुदतान स्वानाम पुरुवेदन यास्तदी. अनियंत्रित इंद्रियांनी कुटुंबाचे पालन पोषण करण्यात गुंतलेला असा मनुष्य आपल्या नातेवाईकांचे आक्रंदन पाहतो, रडणे पाहत आत्यंतिक दुःखाने मरण पावतो. अतोनात वेदना व बेशुद्ध अवस्थेत त्याचा अतिशय दारुण मृत्यू होतो. शेवटी हा गृहमेदी मरण पावतो गेला. बरेचदा लोक काय करतात हे घेतात लोन घेतात आणि ते करायचं नसत, त्यामुळे ते टाळत असतात. एक एका कवितेला की आम्ही मरणानंतरही आम्ही लोकांना फसवत असतो, नरकात जाऊन वैकुंठाचा पत्ता देत असतो. म्हणजे अरे तुमचे पैसे घ्यायला लोक येत असतात, अरे ते तर वैकुंठ ते कैलासवासी झाले, बघा कैलासवासी अमुक अमुक, अरे त्याला तिथे पकडतो थांब आता तो पायस असतो आणि धन देणारा पायस असतो, तो कैलासात जातो म्हणतो हा कुठे आहे तो पायसो हा येते नाही आहे कारण गेला तो कुठे नरकात येणार, नरकात जाऊन तिथे ते बसवतात कैलासवासी. अशी परिस्थिती आहे सगळ्यांनी. तर असा व्यक्ती गेल्यानंतर मग पोस्ट डेथ त्याचे काय एक्सपिरियन्स हे खूप मजेदार आहे. मजेदार इन द सेन्स आपल्याला ऍडव्हेंचर आहे, ऍडव्हेंचर इन द सेन्स आपल्याला जसं म्हटलं ना काळ पॉझिटिव्ह प्रगतीसाठी कसा आपण उपयोगात आणू शकतो त्याचप्रमाणे
एखादा व्यक्ती म्हणजे ऍक्च्युली पापी व्यक्ती समजा त्याच्या सोबत काय होत ते बघून आपल्याला तरी हे वाटलं नाही. पाप करताना आधारचा विचार केलो तर 29 ते 34 या मरणोत्तर गृहमेदेची पोझिशन. यमदूतो तदा प्राप्तो भीमो सरभे भसे क्षण सदृष्ट्वा त्रस्त हृदय शक्रुन्मूत्र विमुंचती. मृत्यू समय असे यमदूत इतके भयानक दिसतात की तो त्या भयामुळे तो मलमूत्र विसर्जन करतो. यातना देह आवृत्य पाशेर बद्धागले बलात् नयतो दीर्घमद्वानम् दंड्यम राजभटायथा. त्याप्रमाणे राजाचे सैनिक एखाद्या अपराधात शिक्षा देण्यासाठी बंदिस्त करतात त्याचप्रमाणे केवळ इंद्रसुखातच मग्न राहणाऱ्या राहण्याचा अपराध केलेल्या व्यक्तीस यमदूत बांधतात. यमपाशाने सटल बॉडीला म्हणजे सूक्ष्म शरीराची मन बुद्धी अहंकार ते बळकट दोराने त्याचा गळा बांधतात आणि त्याला कठोर शिक्षा भोगणे शक्य व्हावे म्हणून त्याचे सूक्ष्म शरीर आवृत्त करते. तयोर निर्भिन्न हृदय सज्जन तर्जनेर जात वैकुत पथु पथीश्वभिर भक्षमाण आर्थोघम स्वमनुस्मरण. यमदूत त्याला घेऊन जात असताना तो भयभीत होऊन त्यांच्या हातात थरथर कापत असतो आणि तो जो रोड आहे त्यावर हजारो कुत्रे त्याला चावत असतो तेव्हा त्याला आपल्या पापकृत्याचे स्मरण होत. अशा प्रकारे तो अत्यंत दुःख भोगतो. शुत्रुट परितो अर्क दवान लानी नै संतप्य मान पथि तप्त वालुके वृक्षेण पृष्ठे कशयात ताडित चलति शक्तोपि निराश्रम उदके. त्या अपराधाला खूप रणरणत्या उन्हात दोन्ही बाजूला अग्नी दावाग्नी आहे अशा वाळूमय रस्त्याने चालावं लागतो. विचार करा तो चालण्यास असमर्थ असल्याने यमदूत त्याला पाठीवर चापकाने फटके मारतात. तहान भूकेने तो व्याकुळ झालेला परंतु दुर्दैवाने तर मार्गावर पाणी आसरा किंवा विश्राम करण्यासाठी भूल स्थान नाही. तत्र तत्र पतशांत पतश्रांतो मूर्छितम पुनरुत्थित पथा पापीयसा नीत तरसा यमसाधनम. तो यमलोकात नेणाऱ्या या मार्गात वरून जात असता तू कधी थकून खाली पडतो कधी बेशुद्ध होतो परंतु त्याला पुन्हा सक्तीने उठवले जात आणि लवकरच तो यमराजासोबत उपस्थित. योजनानां सहस्राणि नवतीं नवचात्वन सिद्धिर्मुहूर्तदोरुद्वाभ्यां वा नीतः प्राप्नोति यातन. त्याला दोन तीन क्षणात किती 99,000 योजनेचे अंतर पार करावे लागते. त्यानंतर त्याच्या विधी लिखितानुसार त्याचा अनन्वित छळ होऊ शकेल अशी कठोर शिक्षा त्याला म्हणजे बेसिकली हे फ्री शिक्षा आहे ही आहे अजून शिक्षा चालू झाली म्हणजे त्याची त्याचा निकाल तिथे लागतो. यमराज पण आल्यानंतर हा याने काय काय केलं तिथे नेईपर्यंत त्याचे थोड आदिपनम स्वगात्राणाम वैष्टयित्वोल उल्मुख आदिभि आत्ममानसाधनम क्वापि स्वकृतम परतोपिवा. त्याला अग्नीने धगधगणाऱ्या लाकडामध्ये ठेवले जाते त्याचे अवयव पेटवले जातात. कधी त्याला स्वतःचेच मांस भक्षण करण्यास भाग पाडले जाते तर कधी इतर त्याचे मांस खातात. जिथं जीवतश्चांद्रा अभ्युद्धार स्वगृध्रे यमसाधने सर्पवृश्चिक दंशादेर दशदशभीर चात्मवैश्य. नरकातील कुत्री किंवा गिधाड त्याचे आतडे खेचून काढतात तेथे सर्व घडत असून तर पाहण्यास तो जिवंत असतो. तर बेसिकली त्याला विशिष्ट शरीर दिलं जातं यातना शरीर. त्याला तर शरीर आपण बघितलं की जे जे शरीर त्याला मिळतं तो आपल्याला आपलं समजतो त्यामुळे त्या यातना त्याला जाणवतो. ऍक्च्युली त्याला काही घेणं देणं नाहीये म्हणजे तो आत्मसाक्षात्कारी असेल मन बुद्धी अहंकार पण नाहीये. काय तो तिथे स्थित आहे तो मन बुद्धी अहंकाराला घेऊन आहे आणि नंतर जे जे शरीर मिळत आहे ते म्हणत आहे जेथे तो म्हणतो मीच आहे त्यामुळे सर्व यातना आहे. साप विंचू इतर प्राणी त्याला चावत असतो
त्याला खूप यातना भोगाव्या लागल्या. वृंतनम चाव यश वशो गजादिभ्यो विदापनम पातनम गिरीशुंभ्यो रोधनम चांबुगर्तयो. त्यानंतर सर्व अवयव त्याचे कापले जातात आणि त्या हत्तीच्या पायी पुरवले जातात. हे विशिष्ट पापासाठी विशिष्ट नरक आहे. 29 नरक आहे. 28-29 पाचव्या स्कंदात दिले. त्या पर्वत शिखरावरून त्याला फेकून दिलं जाईल किंवा पाण्यामध्ये किंवा गुहेत बंदिस्त केलं जाईल. यास्ता मिस्त्रान धदाम मिस्त्रा गौरवाद्याश्च यातना घुमते नरो वा नारी वा मिथ संगेन निर्मिता. ज्या स्त्री पुरुषांचे जीवन अवैध लैंगिक संबंधांवर आधारित होते त्यांना तामिश्र अंध तामिश्र आणि रौरव नामक नरकांमध्ये अतिशय दुःखद स्थितीमध्ये टाकले जाते. अत्रैव नरक हा स्वर्ग इति मातः प्रत्यक्षते या यातना वै नारक्यस उपलब्धित. कपिल देव म्हणतात की आपल्या मातेला सांगतात हे सगळं. त्यांना काही हे प्रॉब्लेम सांगतात. हे पूर्ण विश्वातील ज्ञान आहे त्यामुळे सांगतात. काही वेळा असं म्हटलं जाते की या पृथ्वी तलावरच आपण नरकाचा किंवा स्वर्गाचा अनुभव घेतो. ठीक आहे. काहीतरी कधी कधी नरकाचा सांगत असत. एक आमचा एक हे होते कॅनडातून एक भक्त आले होते. त्याचं नाव त्यांचं जगन्नाथ कीर्तन. पहिले जॉन पॉल तर पहिल्यांदा आले ते बुक डिस्ट्रिब्युशन त्यांना नेलं लोकलमध्ये. थोडा काय दिसत हे त्यांनी पहिले वाचलं होतं एकदा की कॅनडामध्ये एवढी काही पॉप्युलेशन नाही आहे तिथे. इकडे आलं त्यांना संध्याकाळी नेलं. थोडा काय दिसत ऍक्च्युली हे ऍक्च्युली अनुभव बनवू शकतो आपण वेगळे. तर आपल्याला इतकी सवय झाली की त्यांना काय मला वाटत नाही. ते नॉर्मल आहे. तेवढे ऍक्च्युली दिसत हे. त्याप्रकारे प्रत्येक व्यक्ती या भौतिक जगातच. कारण नरकातील शिक्षा कधी कधी या भूचलावरही दिसून येते. एवं कुटुंब बिभ्राण उदरम भरव एव वा विसृज्ये हो भयं प्रेत्य भुंते तत्फलं ईदृशं. जो मनुष्य स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबियांचा पाप कृत्यांद्वारे उदरनिर्वाह करतो तो वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर नरक जीवन भोगतो व त्याचे नातेवाईकही तसेच जीवन भोगतो. एक प्रबंधते ध्वांतं इत्वेदं स्वकलेवरं कुशलेतर पाथे व्यो भूतद्रोहेण यद्भृतं. वर्तमान देहाचा त्याग केल्यावर तो एकटाच नरकाच्या अंधकारमय प्रदेशात जातो आणि त्याने इतर जीवांचा द्वेष करून जे धन प्राप्त केले होते तेच धन त्याला हे जग सोडून नरकाच्या पथावर नेणारे ठरते. ते धनच त्याचा तो मार्ग ठरतो. तर सातव्यामध्ये विविध प्रकारे दिलेले आहे कशा प्रकारे धन प्राप्त करू शकतो. पाप त्यानुसार व्यक्ती त्याचे उदाहरण दिलेले. तर एक हत्या करून वगैरे वगैरे. देवेना साधितं तस्य शमलं निरये पुमान भुंते कुटुंब पोषश्च वृद्वित्त इवातुरः. अशा रीतीने भगवंतांच्या योजनेनुसार आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या मनुष्याला स्वतःच्या पापकृत्यांसाठी आपली धनसंपत्ती गमावलेल्या व्यक्तीप्रमाणेच दुःख भोगण्यासाठी नरकमय परिस्थिती ठेवल्या जाते. तर प्रत्येक आपण म्हणू की अरे कोणी बघत नाही कोणाला माहित आहे. पण ऍक्च्युली सर्व देवतागड वगैरे हे कसं ऑडिटर म्हणून बसलेले आहेत. प्रत्येक गोष्टीची नोंद करतात. सगळ्यांचा एक हे आहे चित्रगुप्त बसलेले आहे. चित्रगुप्त काय करतात त्यांचे पोथे डायरी घेऊन बसलेले आहेत. सगळ्यांचा लिहिलेले आहे. त्यामुळे पण आपण काय केलेलं आहे पण भक्तीमध्ये पदार्पण केल्यानंतर आपण यातून काय काय होते की पूर्वकर्माचे जे सगळे आपला जो बँक अकाउंट आहे तो आपण काय केलेला आहे स्पेशल व्यक्ती आणलेला मध्ये श्रीकृष्ण. आता मी
आता सर्व कर्म मी भगवंतांना अर्पण करणार आहे. आता एक स्पेशल आपली फाईल येतात फाईल देतात ठीक आहे. याचा मी स्वतः कृष्ण म्हणतो मी बघितलेत मी बघतो काय करायचं कारण कितपत करायला माहित नाही मध्ये चालू परत आपली गाडी तिकडे त्यानुसार मग गाडी म्हणून कर्माने निर्दहतीच्या किंतू भक्ती भाजा भक्ती केल्याने सर्व कर्म ऍक्च्युली दहती भक्तीने आपण भस्मसात करतो. ते फक्त काय करायचं असेल कशा प्रकारची भक्ती पाहिजे त्याला किती कालावधी लागेल अर्थात हे सर्व कसं आहे आपली श्रद्धा ते प्रेम ही गाठ ती वाटतं किती किती लवकर संपवत आपण त्यामध्ये कोणाला सध्या फक्त काय झालेलं आहे की अनर्थ निवृत्ती स्टेज मध्येच आपण भटकलो आहे. श्रद्धा आसक्ती भाव रुची श्रद्धा रुची निष्ठा रुची आसक्ती भाव प्रेम म्हणजे खूप मोठ्या स्टेज आहेत पूर्ण निष्ठा रुची आसक्ती भाव त्यानुसार ते सगळे लॉट जो आहे तो काढला जाईल. कारण असं ठीक आहे याचा जाऊन टाकला नंतर म्हणतो अरे आता मला भक्ती नाही करायची मग काय करणार दुसऱ्याचा कर्म देणार का ठीक आहे याचा खूप दिसतो याचा थोडं याला देईल असं नाही देणार तो तो हा तो तो राहतो नेहमी तुमचा रिसायकलमध्ये ऑटोमॅटिक त्याला कृष्ण ठरवतील आता याला कशा प्रकारे माझ्याकडे आणण्यासाठी मी कुठला हा किती डोसेस देऊ किती डोस पाहिजे याला आपल्या जसं परीक्षेत महाराज परीक्षेत महाराजांना काय हे नव्हतं सगळं प्युअर सगळ्यात प्युअर सोल आहे पण आता अशा प्रकारे स्थिती परत गेली की 7 दिवस होत आणायचं आहे म्हणून त्यांच्या थ्रू काय केलेलं आहे की जे ऍक्च्युली व्यक्ती कधीच करणार नाही त्याने ते केलं की अरे क्रोधित झाले ते ऋषीवर राज ऋषी आहेत जे नेहमी ब्राह्मणांना काय करतात यांना समाधान करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात पण अशी परिस्थिती आणली की त्यांचा अपमान केला त्यांनी तर हे होऊ शकत नाही जोपर्यंत भगवंतांनी त्याच्यात हस्तक्षेप केला त्यांना काय करायचं भागवतांचा उदय करा आणि त्यांना परत बोलवायचं. त्याचप्रकारे आपले चित्रकेतू महाराज हे पण आपले गाडीत आणले संकर्षण यांना भेटतात संकर्षण भगवंतांची डायरेक्ट त्यांची भेट झाली प्रार्थना करून त्यांनी प्रसन्न केलं आणि नंतर आपले गंधर्वांसोबत फिरतात अप्सरांसोबत काय करतात सहज बोलतात शिवजींबद्दल त्यांना राक्षसाचा देह मिळतो शाप काय झालेलं आहे फिनिश करा जो शुद्ध भक्ताने नंतर राक्षसाचा देह म्हणजे काय झालं त्याचा लॉट कमी केला एका चेतन डोस मध्ये नरभक्षक झालेले ते पण चेतना काय शुद्ध भक्त सगळे आपले कर्म फिनिश करून बॅक टू कॉड तर ते कोण तर हे कृष्ण कधी कोणासोबत केलं ते आपल्याला नाही फक्त काय अनन्य चेता सतत जो करत राहतो तेव्हा कृष्ण त्याची फाईल जास्त करा त्याची फाईल खूप खाली आहे ती काढावरती ओके. तर ऍक्च्युली आपण म्हणजे कृष्ण आपलं भक्त त्याच्यामध्ये चिंता करत नाही की मी कधी जाईल म्हटलं की नारायण परा सर्वे न कुटशन बिघ्नती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्य बेसिकली जे तिथे करणार ते इथेच करत राहू म्हणून चेतन महाप्रभु काय म्हणतात की मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्ती अहेतुकी त्वयी अहेतुकी भक्ती करत राहणे तर तुम्ही कधी कुठे नाही एकमेकांना तिकडे नाही किंवा भेटून नाही ऑफकोर्स दॅट इज हे कधी जेव्हा प्रेम येईल सतत आपले सुरुवात म्हणून त्याला काय म्हणजे संघ आपण असा धरावा की जेणेकरून फस्त थिंग की अपराध पाप वॉटेवर हे जे करणार त्याच्यातून आपल्याला काल आठवेल की नाही नोंद होत आहे नोंद होते तर नंतर आहे की केवलेन ही अधर्मेण कुटुंब भरण भरणो सुख याति जीवोऽन्धतामिश्रम चरमं तमसत्पदं
म्हणूनच अधर्मी मार्गाने आपला आपल्या परिवाराचे व नातलगांचे पालन पोषण करण्यास उत्सुक असणारा मनुष्य निश्चितच अंध तामिश्र नामक अंधकारमय नरकात जातो. अंधस्थानर लोकस्य यावती यातनादय क्रमशः स्तम अनुक्रम अनुक्रम्य पुनरत्रावृदेशुचिः. सर्व प्रकारच्या दुःख नारकीय यातना भोगून आणि मनुष्य जन्मपूर्वीच्या पूर्वीच्या नीच पशुविनींचा नियमित क्रम पार पाडून त्या योगे पापे नष्ट झाल्यावर त्याचा याच भूतलावर पुन्हा मनुष्य जन्म होतो. म्हणजे तो जे जे काही पाप कर्म नष्ट झाल्यावर तो शुद्ध होईल, म्हणजे रेडी येतात. शिक्षा भोगल्यानंतर काय झालं, तपश्चर्या झाली, पश्चाताप झाला, परत मनुष्य योनीमध्ये तो जातो. आणि ती काय त्या जीवाची हालचालींविषयी व्यक्तिसावा अध्यायामध्ये आता तो मनुष्य जीवन धारण करतो. आपण पुढे बघू.